गेल्या 23 वर्षांपासून नगर शहरातील पाईपलाईन रोड इथल्या श्रमिक बालाजी मंदिर इथे बालाजी कल्याणम महोत्सवाचं आयोजन केलं जातं. 5 दिवस चालणाऱ्या महोत्सवाची सांगता आज बालाजीच्या लग्नानं झाली. यावेळी समाजातील विवाह इच्छुक मुला मुलींच्या सामुदायिक विवाहाचा सोहळा देखील पार पडला. चला तर मग थेट जाऊयात बालाजी विवाह सोहळ्यात. नगरमधील पाईपलाईन रोड भागातील श्रमिक बालाजी मंदिरामध्ये 29 जुलैपासून श्री श्रमिक बालाजी ब्रह्मोत्सवाला सुरुवात झाली. बुधवारी 2 जुलैला या ब्रह्मोत्सवाचा समारोप झाला. या दिवशी मंदिरामध्ये जल अभिषेक, सत्यनारायण महापूजा तसंच होम हवन आदी कार्यक्रम पार पडले. आजच्या दिवशी बालाजी मूर्तीची आकर्षक सजावट करण्यात आली होती. ब्रह्मोत्सवाचा शेवटचा दिवस असल्यानं भाविकांमध्ये उत्साह संचारला होता. यावेळी श्री बालाजी मूर्तीची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीसाठी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नामस्मरणाचा जयघोष करत यावेळी भाविकांनी मिरवणुकीमध्ये सहभाग नोंदवला. त्यानंतर श्रमिक बालाजी मंदिरात दुपारी वरला कल्याणम म्हणजेच लग्न समारंभ पार पडला. या सामुदायिक विवाह सोहळ्यात 10 जोडप्यांनी आपल्या वैवाहिक आयुष्यात पाऊल ठेवलं. यावेळी हजारोच्या संख्येनं भाविक उपस्थित होते. या पूजेसाठी बलराम शिरसूल, अजय छिंदम, त्रिलेश येनगंदूल हे सपत्निक सहभागी झाले होते. या सोहळ्यासाठी महापौर सुरेखा कदम, उपमहापौर श्रीपाद छिंदम, स्थायी समिती सभापती सुवर्णा जाधव, नगरसेवक मनोज दुलम, वीणा बोज्जा, उषा नलावडे, माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन जगताप, मंदिराचे अध्यक्ष विनोद म्याना यांच्यासह भाविक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. पवित्र मंत्रोच्चार आणि हजारोंच्या जनसमुदायानं टाकलेल्या अक्षदा अशा वातावरणात हा विवाह सोहळा संपन्न झाला. या जोडप्यांना 50 भांड्यांचा सेट, मंगळसूत्र तसंच संसारोपयोगी वस्तू देण्यात आल्यात अशी माहिती मंदिर समितीच्या वतीनं देण्यात आली. देवस्थानच्या वतीने आयोजित केलेल्या 24व्या ब्रह्मोत्सव कार्यक्रमाचा आज समारोपचा दिवस होता. आज सकाळपासून भरगच्चा कार्यक्रम होते. सकाळी 6 वाजता जलगाठाभिषेकचा कार्यक्रम होता. ज्या कार्यक्रमासाठी खास परगावून अनेक उद्योगपती, माननीय विशेष निमंत्रक उपस्थित होते. त्यासाठी मुंबई नगर, पुणे, जालना या ठिकाणाहून बरेच भाविक या कार्यक्रमासाठी आले. त्यानंतर सत्यनारायण महापूजेचं आयोजन करण्यात आलं. त्याकरता माननीय या ठिकाणी बरेच भाविक या सत्यनारायण महापूजेसाठी उपस्थित राहून प्रसादाचा लाभ घेतला. आणि त्यानंतर भगवान बालाजीची पालखी मिरवणूक निघाली. पालखी मिरवणुकीसाठी नगरचे माजी आमदार माननीय अनिल भैया राठोड, सतीश शेठ मुक्ता आणि इतर मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते. त्यांच्या हस्ते भगवान बालाजीची पालखीची मिरवणूक काढली. त्यानंतर भगवान बालाजीचं कल्याणम सोहळा म्हणजे लग्न सोहळा आयोजित केले होते. त्याबरोबर 1:20 बालाजीचं लग्न लागले. यावेळी नगरचे अहमदनगरचे महापौर माननीय सुरेखाताई कदम, उपमहापौर माननीय श्रीपाद छिंदम, माननीय सभापती सुवर्णाताई जाधव या सर्व जण या ठिकाणी आणि अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते. आणि जवळजवळ या कार्यक्रमाला 10 ते 12 हजार लोक या लग्नाला उपस्थित होते. लग्नानंतर तसेच जेपी सदस्य सचिन जगताप सुद्धा या कार्यक्रमात उपस्थित होते. अनेक उद्योगपती, दानशील व्यक्ती, भक्तगण बरेच या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यानंतर आपल्या संस्थेचे खास वैशिष्ट्य म्हणजे आपण समारोपामध्ये सामुदायिक विवाह करतो. भगवान बालाजीनंतर विवाहानंतर तर यावेळी आपण जवळजवळ 10 जोडप्यांना चे लग्न समारोपामध्ये या कार्यक्रमामध्ये झालेले आहे. त्यावेळी त्यांना जवळजवळ 50 भांड्याचा सेट आणि मणी, मंगळसूत्र, कपडे, जोडवे असे सगळं लग्न संसारोपयोगी वस्तू आपण त्यांना भेट दिलेले आहे. आता त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम चालू आहे. या ठिकाणी हजारो भाविक
महाप्रसादाचा लाभ घेत आहे. आज या 24व्या वर्षाच्या ब्रह्मोत्सव कार्यक्रमाचा शेवटचा दिवस आहे. सांगता समारोप आहे. यावेळी सर्व भक्तांनी आणि विशेषतः प्रसारमाध्यमांनी दिलेल्या सहकार्याबद्दल मी प्रथम सर्वांचं श्रमिक बालाजी दिवसांच्या वतीने सर्वांचं भाविक दानशूर व्यक्ती प्रसारमाध्यम या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो. त्यांना धन्यवाद देतो. यापुढे सुद्धा त्यांनी असेच नेहमी सर्वांनी सहकार्य करावे. यापुढे पुढच्या वर्षी 25व वर्ष आहे, रौप्य महोत्सवी वर्ष आहे. रौप्य महोत्सवी वर्षामध्ये श्रमिक बालाजी देवस्थानतर्फे अनेक विविध वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्याचा मानस आहे संस्थेचा. ही माहिती मी संस्थेच्या वतीने आपल्या सर्वांना देतो. धन्यवाद. ब्रह्मोत्सवाचा हा शेवटचा दिवस असल्यानं या दिवशी भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. परंतु मंदिर समितीचं योग्य नियोजन आणि सगळ्या कार्यकर्त्यांनी घेतलेले कष्ट यामुळे हा सोहळा शांततेत पार पडला. यावेळी या कार्य